गेली पंचवीस वर्षे दुरावस्थेत असलेल्या फौजदार गल्ली येथील रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण व गटारीच्या कामाचा शुभारंभ प्रभाग क्रमांक सोळाच्या नगरसेविका अॅडव्होकेट स्वातीताई शिंदे यांच्या प्रयत्नातून प्रभागातील ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या हस्ते करण्यात आला गेली पंचवीस वर्षे दुरावस्थेत असलेल्या फौजदार गल्ली येथील रस्त्याचे काँक्रीटीकरण व गटारीच्या कामाचा शुभारंभ प्रभाग क्रमांक सोळाच्या नगरसेविका अॅडव्होकेट स्वाती शिंदे यांच्या प्रयत्नातून प्रभागातील ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना स्वाती शिंदे म्हणाल्या की प्रभागात विविध विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी महापालिकेतून आणला व त्या माध्यमातून प्रभागातील रस्ते गटारी ड्रेनेजची कामे पाण्याच्या पाईपलाईन डायग्नॉस्टिक सेंटरचे नूतनीकरण आदीसह अनेक अनेक कामे करून घेतली गेले पंचवीस वर्षे दुर्लक्षित व दुरावस्थित असलेला हा रस्ता व्हावा अशी मागणी परिसरातील नागरिकांची होती आज या कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी या भागातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले यावेळी माजी नगरसेवक विक्रमसिंह पाटील सावरडेकर सुजित राऊत आदित्य पटवर्धन सोनलताई पाटील सावरडेकर जयमाला पाटील सावरडेकर नेहा पाटील सावरडेकर ज्योती पाटील सावरडेकर तुकाराम माने सनी भोसले अनिल माने उमेश धुमाळ कल्पना भोसले सरिता शिसाळ कोळेकर लक्ष्मी माने जिजाबाई माने पवारताई कृष्णा यादव आनंद चिकोडे भाऊ माळी आदीसह नागरिक उपस्थित होते शिंदे वहिनी राऊत वहिनी आणि रणजितसिंह सावर्डेकर यांच्या प्रयत्नातून हा रस्ता होतो आहे वीस वर्षानंतर ह्या रस्त्याला पहिल्यांदा शुभारंभ झाला आहे तर सगळ्यांच्या वतीने मी खरंच त्यांचे सगळ्यांचे आभार मानते ज्या प्रभागाचं मी प्रतिनिधित्व करते त्या प्रभाग क्रमांक सोळामध्ये फौजदार गल्लीतील आज कॉन्क्रिटीकरण रस्त्याचं आणि गटारीचा शुभारंभ आज होतोय माजी नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी श्री विक्रम सावर्डेकर सुजित राऊत आदित्य पटवर्धन त्याचप्रमाणे या प्रभागातील आणि या परिसरातील ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांच्या हस्ते आणि भगिनींच्या हस्ते आज या कामाचा शुभारंभ होतो आहे माझ्या निधीतून आणि रणजित भाऊ सावर्डेकर यांच्या प्रयत्नातून आणि त्यांच्या निधीतून आज हा रस्ता होतो आहे त्याचं उद्घाटन शुभारंभ आज होतो आहे याचा मला अत्यंत आनंद आहे आणि येणाऱ्या काळामध्ये प्रभागातील जिथं जिथं विकासाची कामं असतील ती विकासाची कामं आम्ही नक्कीच करू असं आश्वासन मी येत्या प्रभागातील लोकांना देत आहे